नमस्कार, मी प्राध्यापक शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद. आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ पोस्ट करतोय. यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये बरेचसे असे विद्यार्थी की ज्यांना MBBSला प्रवेश घ्यायचा होता किंवा BDS किंवा BMSला प्रवेश घ्यायचा होता, परंतु विद्यार्थी संख्या आणि असणाऱ्या जागा याच्यामध्ये बरीचशी तफावत असल्यामुळे आजही असे बरेच विद्यार्थी ज्यांना ॲडमिशन्स मिळालेले नाही आहेत आणि ते पुढच्या राऊंडसाठी वेटिंगला आहेत. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत MBBSचे 3 राऊंड झालेले आहेत, ज्याच्यामध्ये पहिले 2 रेग्युलर राऊंड आणि मॉपअप राऊंड. यानंतर इन्स्टिट्यूट लेवलचा एक प्रायव्हेट कॉलेजचा राऊंड होईल आणि जर गव्हर्नमेंटच्या सीट्स वेकंट असतील तर अजून एखादा गव्हर्नमेंटचा मॉपअप राऊंड 2 होऊ शकतो. परंतु जे मुलं ज्यांचा स्कोअर कमी होता, जे की यावर्षी विद्यार्थी संख्या जास्तीची अपीअर असल्यामुळं कट ऑफ वाढलेले होते, जसं की ओपनसाठी 147 आणि SC ST OBCला 113 मार्कांची जी अट होती, तर असे बरेच विद्यार्थी आहेत की जे क्वालिफाईड झाले नव्हते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 237,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं, त्यापैकी 195,000 मुलांनी परीक्षा दिली आणि यापैकी जवळजवळ फक्त 80,000-82,000 विद्यार्थीच पात्र ठरले, जे की पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी. म्हणजे असे अनेक विद्यार्थी होते ज्यांनी नीट दिली परंतु ते कुठे आज प्रवेश घेऊ शकलेले नव्हते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तर हे माहिती नव्हतं की कमी स्कोर असेल तरी आपण नर्सिंगला फिजिओथेरपीला अप्लाय करू शकतो म्हणून, त्यामुळे त्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नाही. आणि असे अनेक आज विद्यार्थी आहेत की ज्यांना आज नेमकं काय करावं हा मोठा प्रश्न पडलेला आहे. तर त्या मुलांची सोय व्हावी, त्यांना कुठेतरी त्यांच्या करिअरला दिशा मिळावी म्हणून आपण हा व्हिडिओ पोस्ट करतोय. तर याच्यामध्ये आपण दरवर्षी अदर स्टेटला जे ॲडमिशन्स करतो, BMS असेल, BDS असेल, तर BDSच्या संदर्भात आपण आता इथं थोडंसं डिटेलमध्ये बोलणार आहोत. दरवर्षी जो काय कट ऑफ दिलेला आहे शासनाने, तो शेवटच्या फेजमध्ये थोडासा कमी केला जातो आणि त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे इथे प्रवेश मिळवण्याची किंवा मिळण्याची संधी वाढते. परंतु प्रत्येक राज्याच्या प्रवेश प्रक्रियेसाठी म्हणा किंवा कुठेही रजिस्ट्रेशन फार मस्ट आहे. तर आत्ता आपण ऑलरेडी जे बाहेर स्टेटमध्ये ॲडमिशन्स करतो BAMS BDSला, तर BAMSची तूर्तास डेट जी आहे ती संपलेली आहे, परंतु BDSसाठीचा स्कोप अजूनही उपलब्ध आहे आणि BDSसाठी कट ऑफ पण कमी झालेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये किंवा औरंगाबाद किंवा औरंगाबादच्या आजूबाजूला जे विद्यार्थी राहतात, ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि ज्यांना साधारण 95 मार्क्स जास्त आहेत, साधारण पर्सेंटाईलमध्ये जर सांगायचं झालं तर टोटल 35% प्लस मार्क असतील नीटमध्ये 720 पैकी, तर त्या मुलांना आपण BDSला प्रवेश मिळवून देऊ शकतो. परंतु त्यांनी तात्काळ वेळ न घालवता ऑफिसला येऊन भेट देणं गरजेचं आहे, कारण अगेन याच्यामध्ये पण रजिस्ट्रेशनच्या डेट आहेत, अप्लाय करण्यासाठीची वेळ दिलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये मुख्य अट जी असणार आहे ती 150 मार्क BCB ग्रुपला बोर्डामध्ये असावे, ही एक महत्त्वाची अट असेल. आणि तिसरा महत्त्वाचा विषय याच्यामध्ये डोनेशन वगैरे हा प्रकार नाही आहे. आमची कन्सल्टन्सी फीस असेल आणि कॉलेजची फीस असेल आणि हॉस्टेलची फीस असेल. म्हणजे आजही जर तुम्हाला 100 मार्क 110 मार्क 120 मार्क ज्या स्कोअरवर महाराष्ट्रात आजही काही होऊ शकत नाही, त्या सगळ्या मुलांना आजही BDS मिळू शकतं आणि BDSमध्येही चांगलं करिअर आहे. कुठलाही व्यवसाय तोच तुम्ही जितकं मेहनत कराल तेवढं तो डेव्हलप होऊ शकतो, त्यामुळे BDSला स्कोप नाही वगैरे हे जे काय बाहेर मार्केटमध्ये आपण बऱ्याचदा चर्चा ऐकतो त्याच्यात काही तथ्य नाही आहे. लोक ऐकून माहितीवर बोलतात. तुम्ही जर मेहनत केली तर आजही BDSमध्ये तुम्हाला भरपूर स्कोप आहे. आजही BDSचे डॉक्टर्स 200-300 रुपये कन्सल्टन्सी फीज घेतात कम्पेअर टू BMS. BMSवाल्याला आजही 50-50 रुपये 70 रुपये 100 रुपये फीज घ्यावी लागते. सो नंबर ऑफ पेशंट्स कमी असू शकतील BDSला, परंतु करिअरला स्कोप भरपूर आहे. तुम्ही जितकी मेहनत कराल तितकं तुम्हाला प्रगतीला स्कोप आहे. सो BDS ज्यांना करायचं असेल, ज्यांचे मार्क्स 100-95 पुढे आहेत, 35% मार्क्स आहेत, आतापर्यंत कुठेही काही ॲडमिशन मिळालेलं नाही आहे आणि BDS करायची तयारी आहे, अशा सगळ्या मुलांनी तात्काळ आमच्याशी संपर्क करावा. निश्चितपणे जर आमच्याशी तुम्ही वेळेत संपर्क केला तर आम्ही तुम्हाला BDSच्या प्रवेशासाठी पूर्णपणे मदत करू. रजिस्ट्रेशन असेल, चॉईस फिलिंग असेल, अगदी कॉलेज मिळाल्यानंतर कॉलेजला सोबत येऊन प्रवेश करून दिला जाईल. इथपर्यंत तुम्हाला मदत राहील आणि पुढेही पुढची 5 वर्षसुद्धा तुम्हाला मदत राहील. म्हणजे तुमचं BDS 4 वर्षाचं आहे, इंटर्नशिप धरून 5 वर्ष लागतात. आमची मदत तुम्हाला पुढचे 5 वर्षसुद्धा मिळेल. सो विदाऊट डोनेशन, लो स्कोर असतानाही फक्त फीसवर ॲडमिशन मिळण्याची ही शेवटची संधी असेल.
तत्काळ आपण ऍक्ट व्हा, ऑफिसला व्हिजिट करा किंवा मला संपर्क करा, परंतु फोनवर अगदी सगळ्यात कट टू कट सगळी माहिती देणं शक्य होत नाही, कारण खूप फोन असतात. प्रत्यक्ष फोनवर न बोलता प्रत्यक्ष येऊन जर भेटला तर निश्चितपणे कुठला तरी निर्णय होऊ शकतो. म्हणून माझा आपल्या सगळ्यांना आग्रह असेल, आपण इच्छुक असाल तर, आपण जेन्युइनली इच्छुक असाल तर आपण एकदा इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा, तात्काळ व्हिजिट करा. तर 31 डिसेंबर हा शेवटचा दिवस असणार आहे रजिस्ट्रेशनला. रजिस्टर्ड झालेल्या कॅन्डिडेटला 1 तारीख जी येते लास्ट, म्हणजे त्यांची लिस्ट पब्लिश होईल. 2 तारखेपासून 4 तारखेपासून आपल्याला कॉलेजचे प्रेफरन्स फॉर्म भरायचे आणि 7 तारखेला याचा अलॉटमेंटची लिस्ट येणार आहे. सो जेवढे विद्यार्थी पालक आपल्या मुलांसाठी BDS हा पर्याय निवडू इच्छितात त्या सगळ्यांनी तात्काळ संपर्क करावा. माझा नंबर आहे 9481121212 आणि आपला ऑफिसचा ॲड्रेस आहे ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, प्लॉट नंबर 50, ठाकरे नगर, ABI कॉर्नर, N2 सिडको, औरंगाबाद. धन्यवाद. थँक्यू.